आज जिल्हास्तरीय आबेडकर स्पर्धा 2013 याचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ यासाठी एकत्र आलेलो आहोत. आपण सर्वांना माहिती आहे की आबेडकर हा कोर्स 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी घेतला जातो. या कोर्सचा मुख्य उद्देश असतो मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. त्याचबरोबर या कोर्समुळे मुलं आपला अंकगणित जे असतात ते कॅल्क्युलेटरकडे सुद्धा जलदगतीने करू शकतात. त्यानंतर आपले पाढे जे असतात ते 2 पासून 99 पर्यंतचे पाढे मुलं पाठांतर न करता म्हणू शकतात. तर अशा या अबॅकस कोर्सच्या दरवर्षी या कोर्सच्या माध्यमातून विविध सेंटरच्या माध्यमातून विविध विद्यार्थी या कोर्सचं प्रशिक्षण घेत असतात. तर या कोर्स तर सेंटरवरती शिकवला जातो किंवा त्याच्या ज्या लेवल्स असतात त्याच्या एक्झाम ही प्रत्येक सेंटर कंडक्ट करत असतं लेवल नुसार, जसे त्या विद्यार्थ्याचे लेवल पूर्ण होईल तशी. पण विद्यार्थ्यांना एक स्पर्धा परीक्षांचा अनुभव लावावा. आता कुठेही 11वी 12वी नंतर सुद्धा सीईटी द्यावी लागते. मेडिकल साईडला जायचं असेल, इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल, फार्मसी करायचं असेल तरी, किंवा तुम्ही अगदी एमपीएससी यूपीएससी करणार असाल तरी स्पर्धा परीक्षाही विद्यार्थ्यांना द्यावी लागते. मग या स्पर्धा परीक्षांची भीती मुलांच्या मनामधून पूर्ण निघून जावी आणि त्याची सुरुवात लहानपणापासून व्हावी यासाठी या अभ्यासाच्या स्पर्धा घेतल्या जातात की ज्याच्यामध्ये सर्व सेंटरचे विद्यार्थी सहभागी होतात. त्याचे सुपरविजन करणारे शिक्षक असतात ते त्यांच्या परिचयाचे नसतात, त्यामुळे त्यांना एक स्पर्धा परीक्षांचा अनुभव मिळतो आणि एक स्पर्धा परीक्षांची भीती लहान वयातच मुलांच्या मधून निघून जावी या उद्देशाने या स्पर्धा घेतलेल्या असतात. या स्पर्धेत किती मार्क मिळाले, कुणाला रँक मिळाला याच्यापेक्षा सुद्धा त्या विद्यार्थी त्या स्पर्धेत सहभागी झाला आणि त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला या गोष्टीला महत्व आहे. त्यानंतर त्या स्पर्धेमुळे त्याची भीती स्पर्धा परीक्षांची कमी होते. या परीक्षांचा असा या पद्धतीचा उद्देश या परीक्षा मार्ग असतो. आणि अभ्यासाची आपल्या सर्वांना माहिती आहे की अभ्यास टूलमध्ये टूल वापरून दोन्ही हातांचा वापर करून मुलांना गणित करायला शिकवले जातात. त्यामुळे मेंदूच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही भागांना मेंदूच्या चालना मिळते. त्यानंतर मुलं सेकंड लेवल पासून आपण बघितले असेल की असं ते टूल समोर आहे असं कल्पना करून गणित करीत असतात, म्हणजे ते एकाग्रतेशिवाय तसे गणित मुलं करू शकत नाही. तर त्यामुळे मुलांची एकाग्रता वगैरे मोठ्या प्रमाणावर वाढते आणि मुलांची जर एकदा एकाग्रता वगैरे वाढली तर त्यांना निश्चित होतो. तर ही अशा प्रकारे आज थोडक्यामध्ये मी अभ्यासाची माहिती सांगितलेली आहे. आपण आपल्या सेंटरवरती आपल्या शिक्षकांकडून अभ्यासाची विविध वेळा मीटिंग मध्ये वगैरे माहिती घेत असतो, त्यामुळे आपल्याला अभ्यास या विषयावर जास्त बोलायला नको आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे उठू.